त्याचबरोबर आपल्या महिलांसाठी ज्या योजना आहेत, महिला सक्षमीकरण असेल, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, आणि या महिला सक्षमीकरण लेक लाडकी लखपती योजना त्यासाठी आपण तरतूद केलेली आहे. महिला बचत गट त्यांना सक्षम करणं, स्वतःच्या पायावर उभं करणं याला आपण प्राधान्य दिलेलं आहे. आणि एकंदरीत यामध्ये सिंचन आहे शेतकऱ्यांसाठी, जलसंपदा विभागासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केलेली आहे. दुष्काळग्रस्त जे भाग आहेत त्यांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण यामध्ये तरतूद केली आहे, समोरचं संभावित सगळ्या गरजा लक्षात घेऊन. आणि शेतकऱ्यांना देखील आपण वेळोवेळी जे काही नैसर्गिक संकटाला सामना करावा लागतोय यासाठी देखील शेतकऱ्यांसाठी आज आपण या अर्थसंकल्पात देखील तरतूद केलेली आहे. जसं नमो सन्मान शेतकरी योजना जी आहे, तसेच आपल्या सरकारने देखील 6,000 केंद्राचे आहे, तसे 6,000 रुपये आपण आपले देखील त्याच्यामध्ये टाकलेत. मला वाटतं उद्या आपलं ते 2 हप्ते देखील आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करणार आहोत. यामध्ये पीक विम्याचा देखील आपण हे केलं. मुख्यमंत्री सौर ऊर्जा जी आहे त्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे.